प्रभु राम का दर्शन किया, क्या कहना है, क्या भगवान से मांगा आपने? देखिए मुझे बहुत खुशी है कि प्रभु श्री राम जी का दर्शन, विशेष रूप से रामलला जी के विराजमान होने के बाद पहली बार मैं यहाँ आया हूँ। इससे पहले जब काम चल रहा था तब आया था, उससे पहले राम सेवक के रूप में, कार सेवक के रूप में बार बार मैं यहाँ आया, राम जन्मभूमि आंदोलन में मैं रहा। तो निश्चित रूप से मन में बहुत इच्छा थी कि रामलला का जो स्वरूप हमने 22 जनवरी को टीवी पर देखा, वो तो प्रत्यक्ष अपनी आंखों से हम देख पाए, और आज वो सपना पूरा हुआ है। मन अवभोर है और बहुत खुशी है। सब 2024 के चुनाव है, 400 पार का बात आ रही है, क्या कहना है आपको? मैं इतना ही कहना चाहूँगा कि राम जी का आशीर्वाद मोदी जी को है, जनता का आशीर्वाद मोदी जी को है, और जनता ये मानती है कि जो राम को लाए हैं उनको लाना चाहते हैं। सर ये जिस तरीके से महाराष्ट्र में भाऊ काय नक्की बघणार, आज तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, पहिल्यांदा प्रभू श्रीरामाचं स्वरूप पाहिलेलं आहे, काय नक्की? खरं म्हणजे खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण एक राम सेवक म्हणून, एक कार सेवक म्हणून अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनामध्ये बऱ्याच वेळा येण्याची संधी मिळाली, मंदिर बनत होतं त्यावेळी देखील येण्याची संधी मिळाली, पण 22 जानेवारी किंवा त्यानंतर मात्र प्राणप्रतिष्ठा झाल्यावर संधी मिळाली नव्हती। त्यामुळे मनामध्ये एक हुरहुर होती, एक ओढ होती की कधी रामलल्लांचं दर्शन मिळतं, आणि ते दर्शन आज मिळालं याचा मला आनंद। भाऊ काय भावना आहे, पहिल्यांदा तुम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि देवाकडे काही मागितलंय का? देवाला काहीच मागायचं नसतं, देवाला सगळं माहिती असतं, पण मला माझा आनंद गगनात मावत नाही। शेवटचा टप्पा आहे, आज प्रचार संपतोय आणि तुम्ही अशा पद्धतीने 100 सभा महाराष्ट्रात घेतल्या, दिल्लीतही सभा झाल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी सभा, नंतर आज दर्शन, काय झालं? मला असं वाटतं की हे सगळं प्रभू श्रीरामानेच नियोजित केलेलं आहे, नाहीतर ही दर्शनाची संधी किंवा जे काही कार्य देशा करता करता आलं, जे काही कार्य मोदीजीं करता करता आलं, ते करण्याची संधी मिळणं हे देखील एक भाग्य आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रभू श्रीरामांनी नियोजित केलं आहे तेच या ठिकाणी घडतं। कारसेवक म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी आला होता आणि आज दर्शन घेण्यासाठी थेट येतात, काय झालं? मी 3 वेळा कारसेवक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि 2 वेळा तर बराच संघर्ष देखील होता, पण मला असं वाटतं की त्यावेळी मनामध्ये एक प्रचंड भावना होती की प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे, पण याची कल्पना नव्हती की आपल्या हयातीत ते होईल का, 500 वर्ष जे होऊ शकलं नाही ते आपल्या जीवनात आपण पाहू शकू का। पण मी खरोखर माननीय मोदीजींचे आणि या न्यासाचे आभार मानतो की हे राम मंदिर याची देही याची दुआ आम्हाला पाहायला मिळाली। भाऊ अजूनही काही लोक आहेत जे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आलेले नाही आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की प्रभू श्रीराम सगळ्यांचेच आहेत, कोणीही दर्शन घ्यायला येऊ शकतं, जो येत नाही मी एवढंच म्हणेन की तो दुर्दैवी आहे, त्यांनी देखील यावं।